दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोना व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरियंटचं नाव ओमिक्रॉन असं ठेवलंय. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग दर अधिक असल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. अनेक देशांनी आफ्रिकी देशातून येणारी विमान वाहतूक बंद केली आहे. 1 डिसेंबरपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होण्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. पहिलीपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्या तरी आता उद्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक होणार आहे. त्यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. त्यामुळे 1 तारखेपासून सर्व वर्ग सुरू होतील का याबाबत पुन्हा शंका उपस्थित झाली आहे. परदेशातून येणाऱ्या विमान वाहतुकीवर फेरविचार करा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज महत्वाची बैठक घेतली. यावेळी सावधगिरी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. व्हेरियंट धोकादायक असेल तर दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात येणारी विमान सेवा बंद करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. विमानतळावर मॉनिटरिंग, स्वाइप टेस्टिंग, स्क्रीनिंग सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. या व्हेरियंट पासून राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं देखील टोपेंनी स्पष्ट केलंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट बाबत मुंबई महानगरपालिकेची महत्वाची बैठक होतीय. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडनं बारीक नजर ठेवली जाण्यावर भर दिला जाणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता महापालिका आयुक्त ऑनलाईन बैठक घेतील. बैठकीला सर्व कोविड हॉस्पिटलचे डीन, टास्क फोर्स सदस्य, आरोग्य अधिकारी उपस्थित असणार आहेत. संप मागे न घेतल्यास पगारवाढीवर पुनर्विचार करू असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिल्यानंतर अनेक ठिकाणी एसटी संप सुरूच आहे. सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांना 20व्या दिवशी संप सुरूच आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचंच पाहायला मिळत आहे. नाशिक शहरामध्ये एसटी महामंडळामध्ये काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होत बसेसची प्रवासी वाहतूक सुरू केली. पगारवाढ व्हावी म्हणून संपामध्ये सहभाग घेतला होता, मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी 1 पाऊल मागे घेतलंय. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ठक्कर बाजार परिसरातून बस रवाना झाल्या. काही कर्मचारी अद्याप संपावर ठाम असल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी कामावर रुजू होत असले तरी पुण्यात त्यांचा संप सुरूच आहे. दुसरीकडे खासगी बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू केली गेली आहे. स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचं चित्र आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी चर्चेअंती संप मागे घेतला. मात्र सकाळी अहमदनगर आणि श्रीरामपूरला प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील शेवगाव डेपोतनं सुरू झालेली बससेवा काही काळासाठी पुन्हा बंद करण्यात आली आहे. उस्मानाबाद बस स्थानकात संपकरी कर्मचाऱ्यांनी एसटी सुरू झाल्यानं चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळानंतर 2 एसटी वाहक बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे बस स्थानक परिसरात काही वेळ तणाव होता. या गोंधळात आगार प्रमुख पांडुरंग पाटील यांना आंदोलक कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. बीडमध्ये 24 दिवसानंतर 4 कर्मचारी कामावर रुजू झाले. बीड आगारातनं गेवराईसाठी पहिली एसटी रवाना करण्यात आली आहे. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे काही कर्मचारी कामावर परतत आहेत. त्यामुळे बीडमधील संपात फूट पडली असल्याचं चित्र आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सीआयडीनं चौकशीसाठी कार्यालयात बोलवलंय. मरीन ड्राईव्ह आणि कोपरी पोलीस स्टेशनमध्ये परमबीर यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात आलेत. या गुन्ह्याबाबत चौकशी होणार आहे. सोमवार किंवा मंगळवारी त्यांना हजर राहावं लागणार आहे. दरम्यान परमबीर सिंग हे मंगळवारी चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला इथं उपसरपंचाची हत्या करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख दिनेश बांते यांच्यावर चाकूनं वार करण्यात आले. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. नागपूर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापेमारी करत 84 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. हा सगळा पैसा हवाल्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईत पोलिसांना 100 लॉकर्स आढळलेत. या लॉकर्समध्ये कोट्यवधींचा काळा पैसा असल्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून 69,000 मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी तिरोडा पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी चंद्रशेखर मेश्रामला अटक केली आहे. त्याच्याकडनं आतापर्यंत चांदीचे दागिने, रोख असा 21,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 असलेल्या परळी वैजनाथ मंदिर विश्वस्तांना धमकीचं पत्र आलंय. 50 लाख द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कथित ड्रग्ज माफियाच्या धमकीच्या पत्रानं परळीत खळबळ उडाली आहे. संस्थांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा वाढवली आहे.
विना प्रिस्क्रिप्शन औषधं दिल्यास दुकान सील करण्यात येईल असे आदेश उल्हासनगर पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनानं दिलेत. गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. गेल्या काही दिवसात गुन्हेगारांनी नशेसाठी खोकल्याची औषधं तसंच काही गोळ्यांचा वापर केल्याचं स्पष्ट झालं होतं. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना घटस्फोटीत पत्नीच्या देखभाल खर्चाची थकबाकी त्वरित देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले. 4 महिन्यांपासून ही रक्कम दिली नसल्याची त्यांच्या पत्नीनं कोर्टात सांगितलंय. महिन्याची पोटगी 20,000 रुपयांवरनं 1.5 लाख करण्याची मागणी करत ही याचिका करण्यात आली आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात धडक कामगिरी करणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा महाराष्ट्र पोलीस दलातील 5 वर्षांचा कार्यकाळ संपलाय. त्यामुळे लांडे आता त्यांचं मूळ केडर असलेल्या बिहार पोलिसांच्या सेवेत परततील. डिसेंबर 2016 ते प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले होते. मावळ तालुक्यातील सातेगावात भरधाव टेम्पोनं वारकऱ्यांना चिरडलंय. या दुर्घटनेत 2 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 20 वारकरी जखमी झालेत. हे सर्व वारकरी आळंदीकडे पायी दिंडीनं जात होते. जखमींवर विविध रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. अज्ञात वाहनानं 6 जणांना चिरडलंय. यातील 3 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जखमी झालेत. दौंड तालुक्यातील कुरकुंभ इथं ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व मृत हे परप्रांतीय कामगार असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील मौजे कामजीवाडी ग्रामस्थ दहशतीत आहेत. कामजीवाडीत काल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर त्याआधी 25 तारखेला रात्री 8:30 दरम्यानची भूगर्भात नगूळ आवाज येऊ लागले होते. या आवाजामुळे कामाजीवाडीतील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. अधिकाऱ्यांनी पाहणी करून गावकऱ्यांना सूचना केल्या आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर संयुक्त किसान मोर्चाला सुरुवात झाली आहे. यावेळी शहीद किसान अस्थिकलश यात्रा काढण्यात येणार आहे. पुणे ते मुंबई असा 1.5 महिने प्रवास करत ही अस्थिकलश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. जोवर संसदेत कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोवर आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका किसान मोर्चाचे प्रमुख अजित नवले यांनी स्पष्ट केली आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात डोंबिवलीत आंदोलन करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पिंडदान करून महापालिकेचं वर्षश्राद्ध घातलं. निंबाळकर गेले वर्षभर अनधिकृत बांधकामाविरोधात पाठपुरावा करतात मात्र आयुक्तांकडनं कोणतीही कारवाई होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. वाढती महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात मनमाड शहर काँग्रेसनं आज शहरातनं मोर्चा काढलाय. माजी आमदार अनिल आहेर आणि शहराध्यक्ष अफजल शेख यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. काँग्रेस भवनहून निघालेल्या मोर्चात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गानं फिरून एकात्मता चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची वीज जोडणी कोणतीही नोटीस न देता तोडण्यात आली आहे. त्यामुळे हिंगोली सेनगाव राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. ऐन भिजवणीच्या काळात कृषी पंपांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणाच्या या सुलतानी कारवाईचा निषेध केला आहे तर रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात 11 पत्ती भागात 13 नोव्हेंबर रोजी 27 नक्षली मारले गेले. या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी बंदचं आवाहन केलं होतं. बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडनं भामरागड तालुक्यातील कोठी परिसरात रस्त्याच्या कामावरील 2 ट्रॅक्टरची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली येथील वृद्ध शेतकऱ्याला महावितरणाच्या वीज बिलाचा शॉक बसलाय. वासुदेव दानव या शेतकऱ्याच्या शेतात वीज जोडणी नसताना महावितरणानं चक्क 5,330 रुपयांचं वीज बिल पाठवलंय. हा खोडसाळपणा त्वरित थांबवून वीज बिल माफ व्हावं अशी शेतकऱ्याची मागणी आहे. महावितरणाचे अधिकारी कर्मचारी समस्या निकाली काढण्यासाठी टोलवाटोलवी करतायत. राज्यातील येलदारा वैतरणा कोयना स्टेज 3 कोयना धरण पायथा पैठण जायकवाडी या 6 जलविद्युत केंद्रांची खासगीकरणाच्या दिशेनं वाटचाल केली जाते. खासगीकरण थांबवण्याची मागणी जलविद्युत केंद्र बचाव संयुक्त कृती समितीनं केली आहे. भोरमधील भाटघर जलविद्युत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि शासनाला निवेदन दिलंय. दक्षिण मुंबईतल्या 30 वर्ष पूर्ण न झालेल्या 388 विना उपकर प्राप्त म्हाडा इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. नगरविकास खात्यानं नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. आता म्हाडाकडनं 15 दिवसात मसुदा तयार करून नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. मोफत धान्य योजनेला पुढील 4 महिने मुदतवाढ देण्यात आल्याचं लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी सांगितलं. कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मोफत धान्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना नोव्हेंबर महिन्यात संपणार होती मात्र आजही अनेकांची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसली नसल्यानं तिला 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका टोमॅटो पिकाला बसलाय, त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 70 ते 80 रुपये किलो झालेत, तर एपीएमसी घाऊक मार्केटमध्ये टोमॅटो 40 ते 50 रुपये किलोने मिळतोय. एपीएमसीत नाशिक, सांगली, सोलापूरहून टोमॅटो येतो. सध्या 50% कमी आवक होतीये. 15 ते 20 दिवसात मध्य प्रदेशातनं आवक सुरू झाल्यावर भाव घसरण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. खरीप हंगामात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, ज्वारी या पिकांचं क्षेत्र वाढणार आहे. गव्हाचं क्षेत्र 10 लाख हेक्टरवरून 12 ते 13 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. अनिल कपूर गंभीर आजाराचा सामना करतोय. हा आजार कोणता याची माहिती अनिल कपूरनं दिली नसली तरी या आजारावर तो जर्मनीत उपचार घेत असल्याचं त्यानं सोशल मीडियावर शेअर केलंय. त्यानं जर्मनीत सुरू असलेल्या स्नोफॉलचा रस्त्यातला व्हिडिओ शेअर केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर्मनीतल्या उपचारांचा शेवटचा दिवस असून डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असल्याचं अनिल कपूरनं म्हटलंय. दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच बाई पण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. सध्या या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी केदार शिंदेनं नामी शक्कल लढवली आहे. काही महिलांचे मुलींचे हटके व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या सिनेमाच्या नावानं केदार टॅग करतोय. नुकताच जिममध्ये प्री वेडिंग शूट केलेल्या एका नवरीचा व्हिडिओ केदारनं शेअर केला. इतकंच नाही तर असे काही व्हिडिओ पाठवण्याचं आवाहनही केदार शिंदेनं केलंय. सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम स्वरा जोशीनं नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही भेट झाली. यावेळी राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी स्वरा जोशीच्या गाण्याचं कौतुक करण्याबरोबरच तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतला प्रवास, रियाजाबाबत तिच्यासोबत गप्पा मारल्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे